मोठी बातमी पंढरपुरातून। पंढरपुरात चक्क राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनीच दारू साठा केलेला। राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षक त्यासह आणखीन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांनी ही कारवाई केली। तर अनेक भागांमध्ये सध्या मद्य विक्रीला परवानगी दिली जात नाहीये। रेड झोन मध्ये अजूनही मद्य विक्री होत नाहीये, दारूची दुकानं बंद आहेत। अशा वेळेला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनच अवैधरित्या दारूचा साठा करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। संतोष, धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनीच दारू साठा केलाय, मात्र ही बाब आता उघडकीस येते, काय माहिती मिळते या प्रकरणाबद्दल? अमृता, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। लॉकडाऊनच्या काळात कुठल्या प्रकारच्या अवैध दारू विकली जाऊ नये किंवा देशी विदेशी दारू विकली जाऊ नये याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर होती, पण त्याच विभागातल्या एका अधिकाऱ्याने पंढरपूर शहराच्या बाहेर एका हॉटेलमध्ये दारूचा साठा करून ठेवला आणि ती विक्री तो दररोज करत होता। ही जेव्हा माहिती पंढरपूरचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांना मिळाली त्यावेळेस त्यांनी सापळा रचून त्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केलेली आहे। यामध्ये तो अधिकारी आणि त्याला सहकार्य करणारा दुसरा अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिशय धक्कादायक प्रकार आहे। दारूबंदीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनीच अशा प्रकारचं कृत्य केल्याने सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडालेली आहे। त्या विभागातील संबंध अधिकाऱ्यांनी सुद्धा अप्रत्यक्ष अतिशय धक्कादायक असून विभागाला संबंधित विभागाच्या बाबतीत लज्जास्पद असल्याचं म्हटलेलं आहे। आता या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत असून ही दारू विक्री किती दिवस केली आली, किती दिवस हा साठा होता आणि हा अधिकारी किती दिवस झाले हे अशा प्रकारचं गैरकृत्य करत होता त्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। अमृता, नक्कीच धन्यवाद संतोष या सविस्तर माहितीसाठी। तर पंढरपुरात हा एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यानंच दारू साठा केलाय, मात्र पोलिसांनी या प्रकरणी ताबडतोब लक्ष देत एक मोठी कारवाई करत या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं।